एकदा काय झालं हा नवीन चित्रपट जो आहे येत्या 5 ऑगस्ट 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे। हा चित्रपट सलील कुलकर्णी यांनी जे आहे दिग्दर्शित केलेला आहे। तर या चित्रपटाच्या लीड कास्टमध्ये आपल्याला सुमित राघवन, उर्मिला कोठारे, मुक्ता बर्वे, मोहन आगाशे यासारखे बरेच काही कलाकार जे आहेत लीड कास्टमध्ये जे आहेत ते दिसणार आहेत। आजच या चित्रपटाचे टीझर जे आहे राजश्री मराठीच्या यूट्यूब चॅनलवरती प्रदर्शित करण्यात आलेली आहे। या चित्रपटाची घोषणा 2 वर्षापूर्वीच जी आहे ती करण्यात आली होती, परंतु कोरोनामुळे या चित्रपटाला सतत पोस्टपोन करण्यात आले होते। हा जो चित्रपट आहे या चित्रपटामध्ये आपल्याला एका मुलाच्या आणि वडिलांच्या नातेविषयीची जी माहिती जी आहे ती मिळणार आहे। या चित्रपटाविषयी सर्व गोष्टी ज्या आहेत मित्रांनो चांगल्या घडत आहेत, परंतु हा चित्रपट जो आहे क्लॅशमध्ये दे धक्का 2 या चित्रपटासोबत जे आहे ते प्रदर्शित होणार आहे। कारण की दे धक्का 2 हा चित्रपटही 5 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे। त्या दिवशीच एकदा काय झालं हा चित्रपटही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे। तर ऑडियन्सकडे जे आहे 2 ऑप्शन असतील की कोणता चित्रपट पाहायचा आणि कोणता नाही। तर या व्हिडिओमध्ये एवढेच, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग।